कुठेही हनुमान चालीसा म्हणण्यावर बंदी नाही, बंदी येऊ शकत नाही. आणि कोणी जर हनुमान चालीसा म्हणायला विरोध करत असेल तर ते अतिशय अयोग्य. सर, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात, चार अधिकाऱ्यांना प्रिव्हिलेज कमिटीनं बोलवलेलं आहे, संसदीय समोर हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर. मला असं वाटतं तो प्रिव्हिलेज कमिटीचा अधिकार आहे. काही तक्रार जर असेल तर त्या तक्रारीच्या संदर्भात प्रिव्हिलेज कमिटी बोलवत असते, त्यामुळे नेमकं त्या ठिकाणी काय घडणार आहे हे मी नाही सांगू. सर, मुख्यमंत्र्यांनी असं संबोधलं, कोणी नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना परत एकदा शेली, ते बघा कोण काय बोललं याच्यावर मला कशाला तुम्ही प्रतिक्रिया विचारता. मला असं वाटतं सगळ्यांनी योग्य भाषेचा वापर केला पाहिजे. सामनामधून केंद्र सरकारला मसनात जावं लागेल असा शब्द वापरला गेला. हे असं आहे की महाराष्ट्रामध्ये आता कायदा असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध सत्तारूढ पक्षांच्या विरुद्ध एक अक्षरही बोललं तर तुम्हाला किमान 5-10 ठिकाणच्या जेलमध्ये जावं लागेल, 5-10 ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये तुमच्याविरुद्ध कंप्लेंट होईल. पण देशाच्या पंतप्रधानांबद्दल कुठलीही भाषा वापरली तरी अशी भाषा वापरणाऱ्यांचं महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीनं स्वागत आहे. हीच आता परंपरा महाराष्ट्राने कायम केली. सर, संभाजी राजे